शहर स्वच्छतेच्या नादात राहता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मनोरुग्णाला घंटागाडीतून कचरा डेपोत सोडल्याच्या प्रकाराबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राहता तालुक्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही संताप व्यक्त केलाय. पालिकेचे मुख्याधिकारी गावित यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मला जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्याधिकाऱ्यांचंच निलंबन करावं लागेल. सदर कृत्य हे मानवतेला काळीमा फासणारं असून याचा कितीही निषेध केला तरी थोडाच आहे, परंतु दोषींवर कारवाई झालीच पाहिजे असं मत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. अतिशय धक्कादायक माहिती समोर आली होती. मी या बाबतीमध्ये नगरपालिकेच्या संबंधी असा जर प्रकार जो घडला आहे तर ताबडतोब मुख्याधिकाऱ्यांनी त्या संबंधित लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे. मुख्याधिकारी करणार असेल तर त्यांची निलंबनाची मागणी शेवटी मला करावी लागेल माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे. पण हा मानवतेला काळीमा फासणारा खरं म्हणजे काळीमा फासणारं हे कृत्य आहे, याचा किती निषेध करायचा तेवढा थोडाच आहे, परंतु दोषींवर कारवाई झालीच पाहिजे ही माझी मागणी राहणार. न्यूज रिपोर्टर किरण बाबळे, एस एन मीडिया, राहता.